आज आपण सोडवणार आहोत सेशन बारा तर चॅनल नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ करूया सुरू तर बघा सगळ्यात पहिले आपल्याला लॅबावर जायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सेल्फात लर्निंग सोडवायचं आहे आणि इथून प्रोसेस करा नेक्स्ट बटनावर क्लिक करून आपल्याला याच्यामध्ये पाच क्वेश्चन्स आहे पाचही क्वेश्चन सोडवायचे आहे तर पहिला क्वेश्चन बघा तुमच्या स्मार्टफोनवरील क्रोम ब्राउजरचे एम एस ऑफिस उघडण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय निवडाल म्हणत आहे तर क्रोम ब्राऊझरमध्ये एम एस ऑफिस उघडण्यासाठी आपल्याला डॉट ऑफिस डॉट कॉम ओपन करावं लागेल ऑप्शन नंबर दोन प्रोडक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनवर एम एस तीनशे पासष्ट वापरण्याचे काय फायदे आहे म्हणत आहे तर काय फायदे असते बघा त्याचे तर याचं उत्तर तीन नंबरला आहे ॲक्सेस टू द फुल ऑफिस ॲप्लिकेशन आहे तीन नंबरवर क्लिक करा त्यानंतर सबमिट करायचं आहे नेक्स्ट वर तीनशे पासष्टमध्ये डॉक्युमेंट पी डी एफ म्हणून जतन करण्यासाठी तुम्हाला हा पर्याय कुठे मिळेल म्हणत आहे तर कोणत्या ठिकाणी मिळणार आहे तर बघा ते टॅबवर मिळणार आहे ऑफिस तीनशे पासष्टमध्ये अपलोड आणि ओपन पर्याय कोणत्या उद्देशाने काय करते म्हणत आहेत तर याचं उत्तर बघा तर याचं चा उत्तर चार नंबरला आहे आणि त्यानंतर सबमिट करा शेवटचा क्वेश्चन बघा एम एस वर्ड तीनशे पासष्टमधील ओपन इन डेस्कटॉप ब्राउजर पर्यायाचा उद्देश काय असतो म्हणत आहेत तर या पर्यायाचा उद्देश हा चार नंबरवर दिलेला डॉक्युमेंट लोकली इन्स्टॉल वर्ड ॲप्लिकेशनमध्ये उघडा म्हणत आहे तर हे त्याचं उत्तर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट करा गो टू होमवर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचा आहे तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि तो स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचा आहे याच्यामध्ये दहा क्वेश्चन्स आहे त्यानंतर पहिला क्वेश्चन्स बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ऑपी डॉट कॉमवरून घेतलेली टॅबलेट एडिट करण्यासाठी तुम्ही कुठल्या पर्याय निवडाल म्हणत आहे तर डाउनलोड आणि ओपन इन ब्राऊझर याचं उत्तर आहे त्यानंतर आहे जेव्हा तुम्ही एम एस वर्ल्डमध्ये कोणतीही एलिमेंट ऑनलाईन एडिट करत असाल तेव्हाबद्दल आपोआप सेव्ह होतात तर सेव्ह त्याचं उत्तर आहे कुपन डिझाईन तर तयार करण्यासाठी एम एस वर्ड वगैरे तर अन्य कुठला प्लॅटफॉर्म असू शकते म्हणत आहे तर प्रीपिक आणि कॅनवा आहे कोणत्या टॅपखाली तुम्हाला फॉन्ट कलर पर्याय मिळेल म्हणत आहे तर कशात मिळणार आहे होम टॅपमध्ये खालीलपैकी कोणती कुपन्स आहे ते ओळखा म्हणत आहे तर पहिला आहे आणि त्यानंतर तिसरा ता आहे त्यानंतर बघा मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरण्यासाठी तुम्ही ऑफिस तीनशे पाच सहा सबस्क्रिप्शनसाठी कुठे साईन इन ॲप करू शकता म्हणत आहे तर त्यासाठी आपल्याला ऑफिशियल वेबसाइट वेबसाईटवर जाऊनच क्लिक करावं लागेल त्यानंतर सबमिट करा त्यानंतर स्मार्टफोनवरील कोणते एम एस तीनशे पासष्ट ॲप विशेषतः ईमेल व्यवस्थापित करण्यासाठी आणि आयोजित करण्यासाठी वापरले जाते तर आउटलुक त्याचं उत्तर आहे कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर गुगल ट्रान्सलेट एक्सेस करण्यासाठी प्राथमिक पद्धत कोणती आहे म्हणत आहे तर, तर याचं उत्तर आहे बघा व्यवस्थित क्वेश्चन्स वाचून घ्या याचं उत्तर आहे वेब ब्राऊझरमध्ये त्यात ॲक्सेस करा तर तीन नंबरला आहे त्यानंतर सबमिट करा त्यानंतर स्पा स्मार्टफोनमुळे गुगल ट्रान्सलेटमध्ये तुम्ही कन्व्हर्शन मोड कसे सुरू करू शकता म्हणत आहे तर याचं उत्तर पहिलंच आहे मॅ ॲपमधील मायक्रोफोन पिच चिन्हावर टॅप करा म्हणत आहे तर याचं उत्तर पहिलं आहे त्यानंतर बघा सध्याच्या वेळी शेअरिंगसाठी तुम्ही यूट्यूब व्हिडिओची यू आर एल कॉपी आणि शेअर कशी करू शकता म्हणत आहे तर यू आर एलची कॉपी करण्यासाठी बघा आपल्याला तर याचं उत्तर तीन नंबरला आहे तीन नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे तर अशा प्रकारे पूर्ण आपलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे नंतर ओके करा नंतर आपल्याला बघा गायडेड टीवर सेल्फ सोडवायचा आहे तर गायडेड ई टीवर सेल्फवर क्लिक करा आणि इथून आपल्याला प्रोसेस करायचा आहे किंवा रिझ्यूमवर क्लिक करा त्यानंतर त्याच्यातनी बघा दहा क्वेश्चन्स विचारलेले आहेत तर दहाही क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचं आहे तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सारी सेंटर हे टेक सिलेक्ट करा आणि त्याचा फॉन्ट वर्धना करा म्हणत आहे आणि त्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहेत सोपे सोपे क्वेश्चन्स आहे तर सारी सेंटर या नावाला सिलेक्शन करून त्याचा फॉन्ट आपल्याला वर्धना करायचा आहे डॉक्युमेंटला ओपन होऊ द्या त्यानंतर बघा इथे सारी पेशवाईच्या नंतर सारी सेंटर हे नाव दिलेलं आहे त्या नावाला सिलेक्शन करून घ्या सिलेक्शन झाल्यानंतर बघा आपल्याला फॉन्टमध्ये जायचं आहे आणि व्हीवर आपल्याला वर्धना फॉन्ट दिलेला आहे तर सर्व अल्फाबेटनुसार आहे व्हीच्या स्क्रोल डाऊन करून खाली जा व्हीवर अशा प्रकारे आणि याच्यावरच आपल्याला वर्धना शोधायचं आहे ते तर बघा इथे वर्धना फॉन्ट दिलेला आहे तर वरदना घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे ओके करा आणि पुढचा क्वेश्चन्स लावा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फोन नंबर हे टेक्स्ट सिलेक्ट करा आणि अनबोल्ड करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे तर बघा जिथे ज्या ठिकाणी फोन नंबर हे नाव दिलेलं आहे त्याला अनबोल्ड करायचं आहे म्हणजेच पहिले ते बोल्ड झालेलं आहे त्याला अनबोल्ड करण्यासाठी पहिले त्याला सिलेक्शन करून घ्या सिलेक्शन करून घ्यायचं आहे त्या नावाला जेवढं नाव सांगितलं त्याला आणि फॉनच्या ग्रुपमध्ये जाऊन इथून त्याला बोल्डचं अनबोल्ड करायचं आहे सिलेक्शन करून घ्या आणि इथून अनबोल्ड करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा सबमिट करायचं आहे त्यानंतर ओके करा आणि पुढचा क्वेश्चन्स लावायचा आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये जनरल फीडबॅक फॉर्म हे टेक सिलेक्ट करा आणि लेफ्ट अलाइन करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे तर त्यासाठी क्वेश्चन्सला चा स्टार्ट करा क्वेश्चनला स्टार्ट केल्यानंतर जनरल फीडबॅक फॉर्म या नावाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे व्यवस्थित क्वेश्चन्स वाचून घ्या आणि त्यानंतर सोडवायचं आहे तर जनरल फीडबॅक फॉर्म या नावाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे तर सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे त्यानंतर लेफ्ट अलाइनमेंट द्या देण्यासाठी पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये जा आणि ज्यातून लेफ्ट अलाइनमेंट द्यायचे आहे या ठिकाणी लेफ्ट करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे ओके करा आणि पुढचा क्वेश्चन्स लावायचा आहे तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये बॉडीमध्ये रिअल रिकॉन हार्डवेअर स्टोरेज टेक सिलेक्ट करा आणि त्याचा फॉन्ट साईज सोळा करा म्हटलेला आहे तर सोपे आहे क्वेश्चन्स क्वेश्चनला स्टार्ट करा इथून स्टार्ट केल्यानंतर बघा रियल रिकॉन हार्डवेअर स्टोअरला सिलेक्शन करून घ्यायचं आहे पहिले तर त्याला सिलेक्शन करून घ्या व्यवस्थित क्वेश्चन वाचून सिलेक्शन करून घ्यायचं आहे सिलेक्शन केलेलं आहे मी त्यानंतर फॉन साईजमध्ये जा आणि साईज, साईज किती करायची आहे सोळा तर सोळा करून घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे ओके करा आणि पुढचा क्वेश्चन्स लावायचा आहे ध्रिला डॉक्युमेंटमध्ये एज्युकेशन सेक्शन अंतर्गत असलेली बुलेट स्टाईल नंबरिंग अलाइनमेंटमध्ये बदलण्यासाठी होमटिया पॅरोग्राफी याचा वापर करा म्हणत आहे चालू करा क्वेश्चन्सला तर बघा याच्यामध्ये कुठं म्हटलेलं आहे एज्युकेशन सेक्शन म्हटलेलं आहे तर एज्युकेशन सेक्शनवर थोडंसं खाली जायचं आहे आणि त्याला नंबरिंग अलाइनमेंट द्यायची आहे तर एक सेक्शन खाली जा थोडंसं त्यानंतर एज्युकेशन सेक्शनमध्ये जे काय बुलेट दिलेलं आहे त्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला नंबरिंग स्टाईल देण्यासाठी नंबरिंगमध्ये दे जा आणि त्यातली कोणत्याही प्रकारची नंबरिंग दिली तरी चालेल आणि त्यानंतर सबमिट करा त्यानंतर बघा सहा नंबरचा क्वेश्चन्स लावायचा आहे इथून चालू करा दिलेल्यावर डॉक्युमेंटमध्ये दीडा वर्ड ऑकुमेंटमध्ये एम एस वर्ल्डमधील हेड डेव्हलपर मेनू लपवण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी फाईल टॅपवर मेनू लपवण्यासाठी किंवा जा म्हणत आहे फाईल टॅपवर आणि कस्टमाइज रिबन सिलेक्ट करा आणि डेव्हलपर ऑप्शनवर क्लिक आणि अनक्लिक करू शकता आपण ठीक आहे तर त्याला दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी आपल्याला फाईल टॅपवर जायचं आहे सुरुवातीला तर फाईल टॅपवर जा त्यानंतर इथे आपल्याला खाली जा थोडंसं ऑप्शनमध्ये जायचं आहे ऑप्शनमध्ये गेल्यानंतर कस्टमाइज रिबनवर जायचं आहे आणि कस्टमाइज रिबनवर क्लिक केल्यानंतर बघा राईट साईडला इथे डेव्हलपर टॅब दिलेला आहे त्याच्यावरची राईट क्लिक जर का तर ते लपते आणि राईट क्लिक जर चालू केली तर ते आपल्याला इथे शो होते तर अशा प्रकारे त्याला चालू करा आणि बंद करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे त्यानंतरचा क्वेश्चन्स बघा वर्डच्या होम टॅबमध्ये प्रिंट प्रिव्ह आणि प्रिंट टॅब ॲड करण्यासाठी दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये फाईल टॅब ऑप्शन्स कस्टमाइज रिबनवर जा आणि होम टॅबमध्ये एक नवीन आपल्याला काय ॲड करा म्हणत आहे प्रिंट प्रिव्यू कमांड ॲड करायचे आहे तर त्यासाठी प्रिंट ट्यू कमांड ॲड करण्यासाठी आपल्याला फाईल टॅबमध्ये जायचं आहे पुन्हा व्यवस्थित क्वेश्चन वाचून घ्या जे स्टेप सांगितलं असेल ते स्टेप आपल्याला फॉलो करायचे आहे तर तोपर्यंत जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे तर बघा आपल्याला पहिले फाईल टॅबवर जायचं आहे त्यानंतर ऑप्शनमध्ये जा ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथे कस्टमाइज रिबनवर जायचं आहे आणि कस्टमाइज रिबनवर गेल्यानंतर आपल्याला न्यू ग्रुपमध्ये जा आणि न्यू ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला एक कमांड ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये कोणती ॲड करायची आहे तर या ठिकाणी दिलेला आहे ड्रॉ कोणती म्हटलेला आहे ड्रॉ आणि प्रिंट तर ड्रॉ आणि प्रिंटवर क्लिक करा पाहून घ्या कुठे दिलेलं आहे तर व्यवस्थित प्रिंट प्रिव्यू तर जे सांगितलं ते घ्या ॲड करायचं आहे आणि त्यानंतर ओके करून सबमिट करा आपलं उत्तर नेक्स्ट क्वेश्चन्स द्रिडा टेक्स्टमध्ये लाईन स्पेसिंग ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला किती पॉईंट लाईन स्पेसिंग ॲडजस्ट करायची आहे याच्यामध्ये एक पॉईंट पाच लाईन ॲडजस्ट करायची आहे तर लाईन स्पेसिंगमध्ये या ऑप्शनमध्ये जायचं आहे तर लाईन स्पेसिंग या ऑप्शनमध्ये जा आणि याच्यातून आपल्याला एक पॉईंट पाच व्हॅल्यू असलेलं सिलेक्शन करून घ्यायचं आहे तर कशातून करा म्हणता पॅराग्राफ ग्रुपवर जा म्हणते आणि लाईन स्पेसिंग ऑप्शनचा ऑफर करून एवढं करायचं आपल्याला तर पॅराग्राफच्या पहिले सिलेक्शन करून घ्या कशाला सांगितलंय त्याला त्यानंतर पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये जाऊन इथे लाईन स्पेशिंग ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि किती करायचं आहे एक पॉईंट पाच तर एक पॉईंट पाच करा इथून आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे त्यानंतर बघा दिलेल्या पॅराग्राफमधील एंड शब्दाला हिस्टॉरिकल शब्दामध्ये बदलण्यासाठी एडिटिंगच्या ग्रुपमध्ये ग् रिप्लेस ऑप्शनवर एंड अँड रिप्लेसमध्ये ॲन्सिंट टाईप करा आणि रिप्लेस विथ टॅबमध्ये त्याला रिप्लेस करण्यासाठी हिस्टोरिकल लिहा म्हणत आहे आणि नंतर रिप्लेस ऑल करा म्हणत आहे तर बघा आपल्याला रिप्लेस ऑलचे क्वेश्चन्स आलेले आहे ज्या ज्या ठिकाणी ए ॲन्सिंट हा शब्द आहे त्या त्या ठिकाणी हिस्टोरिकल हा शब्द त्यामध्ये रिप्लेस करायचा आहे संपूर्ण डॉक्युमेंटमध्ये तर डॉक्युमेंट आपलं ओपन झालेलं आहे त्यानंतर सिलेक्टमध्ये जा एडिटिंगच्या ग्रुपमध्ये जायचं आहे पहिले आणि याला सर्व सिलेक्शन करून घ्या किंवा तुम्ही कंट्रोल प्लस एन ऑल सिलेक्शन करू शकता त्यानंतर एडिटिंगच्या ग्रुपमध्ये जा रिप्लेसचा ऑप्शन घ्यायचा आहे फाइंडआउटमध्ये एन्संट हा शब्द टाईप करा आणि रिप्लेस विथमध्ये आपल्याला हिस्टोरिकल हा शब्द टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला रिप्लेस ऑलवर क्लिक करायचा आहे दोन्ही शब्द टाकून घ्या टाईप केलं तर चालते किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल रिप्लेस ऑलवर क्लिक करा येस करा ओके करा आणि या डायलॉग बॉक्सला क्लोज करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट दिल्यावर डॉक्युमेंटमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिसबद्दल प्रॉडक्ट डिटेल्स मायक्रोसॉफ्ट ऑफिसबद्दल प्रॉडक्ट डि डिटेल्स पाहण्यासाठी फाईल मेनूवर जा आणि ऑप्शन अकाउंट ऑप्शनवर क्लिक करून लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी या ऑप्शनवर क्लिक करा म्हणत आहे अकाउंटवर जा आणि त्यातून आपल्याला अपडेटमध्ये जाऊन अपडेट नाववर क्लिक करायचं आहे याच्यामध्ये जे काही लेटेस्ट ऑप्शन असेल त्याच्यातनी आपल्याला शो होईल आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे तर अशा प्रकारे आपलं सर्व सोडवणं झालेलं आहे एस आय एमवर क्लिक करा आणि त्यामध्ये एंड एक्झामी नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म नावर क्लिक करा नंतर आपल्या प्रोसेस फॉलो एक मिनटा टायमिंग कंप्लीट करा त्यानंतर सिम्युलेशनचे क्वेश्चन्स आहे सिम्युलेशनच्या क्वेश्चन्स लावायचं आहे स्टार्ट करा आणि नेक्स्ट करायचं आहे याच्यामध्ये बघा दोन क्वेश्चन्स आहे चालू करा ऑफ टेम्पलेट खूप उपयुक्त आहेत तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःच्या डिटेल्ससह डॉक्युमेंट एडिट करण्याची आवश्यकता आता ऑफिस डॉट कॉमवर जा म्हणत आहे तर ऑफिस डॉट कॉमवर जाण्यासाठी क्रोम ओपन करा त्यानंतर इथे आपल्याला यू आर एलमध्ये ऑफिस डॉट कॉम टाकायचं आहे त्यानंतर टेम्पलेटवर क्लिक करा आणि याच्यामध्ये जाऊन आपण कोणत्याही प्रकारचं टेम्पलेट डाउनलोड करू शकतो आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन्स डॉक्युमेंट नेहमी शीर्षक किंवा विषय नमूद केलेला असा जेणेकरून पहिल्या पानावर न्यू इयर्स ऑफर्स टेक्स टेक्स्टसह निवडलेला भागात टेक्स सिलेक्ट करा म्हणत आहे तर बघा आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा तर अशा हो प्रकारे आपलं सिम्युलेशन क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे एस आय एमवर क्लिक करा आणि त्यामध्ये बघा आपल्याला इंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा आणि शेवटचं आपल्याला बघा सेशन कम्प्लेशन टेस्ट सोडवायचं आहे तर ते चालू करा नेक्स्ट करायचं आहे तर पहिला क्वेश्चन बघा व्हाट हिप अॅनालिसिस हे ब्रेडशीटमधील विविध गृत्तांचा परिणाम तपासून पाहण्याचे सोपे साधन आहे तर बरोबर आहे त्यानंतर डॅश व्यतिरिक्त मायक्सॉफ्ट एक्सेलमध्ये पुढील सामान्य फीचर उपलब्ध असतात म्हणत आहेत तर टेबल ऑफ कंटेंट आहे अर्थसंकल्प तयार करणे त्याचे विश्लेषण करणे आणि त्याबाबत अंदाज निर्माण करणे हे स्प्रेडशीटसाठी वापरले जाते मायक्सॉफ्ट एक्सेलबाबत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे म्हणत आहे तर मायक्सॉफ्टचे पुढीलपैकी कोणतं विधान सत्य आहे तर तीन नंबरचं आहे तर तीन नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा तर अशा प्रकारे आपलं सेशन बारा पूर्ण सोडवणं झालेलं आहे त्यामध्ये एंड हे नाव टाका आणि त्यानंतर ओके करायचं आहे